नमस्कार, मी रामेश्वर बद्दर। दुसऱ्या टप्प्यातलं लोकसभेचं उद्या मतदान होणार आहे। तिसऱ्या टप्प्याचं 7 तारखेला मतदान होणार आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये ठिकठिकाणी जात असताना, लोकांना भेटत असताना, देशाच्या एकात्मतेला तडा जावा, अहम ब्रह्मास्मी समजून वागावं अशा प्रकारची प्रवृत्ती वाढत आहे। या लोकशाहीच्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीला तडा जातो की काय अशा प्रकारची भीती निर्माण व्हावी अशा प्रकारचं वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे। मतदार हा राजा म्हणत असताना मतदार हा भिकाऱ्यासारखं जर अपेक्षा करणार असेल तर ही प्रवृत्ती घातक आहे। उमेदवार भेटत नाही, उमेदवार गाड्या देत नाही, उमेदवार सोय करत नाही अशा प्रकारची अपेक्षा करणं म्हणजे ही प्रवृत्ती घातक आहे। मित्रहो, लोकशाही परिपक्व, लोकशाही भक्कम करत असताना कुठंतरी जातीच्या नावावर, कुठंतरी गावाच्या नावावर, कुठंतरी वेगवेगळ्या विषयावर जे आंदोलनं होत आहेत, ज्या पद्धतीनं गोंधळ निर्माण करण्याचा, अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, त्यावेळा सुज्ञ आणि जाणकार लोकांनी लक्षात ठेवावं, ही प्रवृत्ती फार घातक आहे। आज इंदिरा गांधींनी आणीबाणी का आणली होती याचा विचार करत असताना प्रत्येकाला अहम ब्रह्मास्मी वाटतंय। लोकप्रतिनिधी चोर की जनता दरोडेखोर असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। आपण आजकालचे नेते सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवण्याचा छंद लागलेला आहे हे म्हणत असताना एका मतदारसंघात सभेला करोडो रुपयाचा खर्च होणार असेल तर जे अधिकृत बजेट आहे ते चटणीसारखं पुरत नाही। जी माणसं 4 वर्ष 11 महिने 29 दिवस वेगवेगळ्या नेत्याजवळ बसून लाभ घेतात, तीच माणसं निवडणुकीच्या काळात जर आडवा आणि जिरवाची भूमिका घेणार असेल तर मला आठवतंय स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचं वागणं, म्हणणं की आमची माणसं आमचे शत्रू किंवा आमची माणसं आमचे रक्षक का भक्षक अशा प्रकारचं दुर्दैवी चित्र निर्माण झालेलं आहे। लातूर लोकसभा मतदारसंघ, निलंगा लोकसभा मतदार, आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघ चक्क गाड्या अडवणं रोखणं, जेव्हा की घटनेप्रमाणं संसदे नियमाप्रमाणं कुणालाही अडवता येत नाही। तुम्ही तुमचं निवेदन देऊ शकता, आंदोलनं करू शकता, पण गाडी आली की अचानक गाडीच्या पुढं जायचं नाही, कुणाच्या हक्का आमच्या बापाचं आमच्या हक्काचं, पण हे या काळामध्ये भाजपनं काँग्रेसच्या लोकाला आडवं यायचा, काँग्रेसनं भाजपच्या लोकाला आडवं यायचा प्रयत्न होता कामा नये, कारण जातीय जातीचं विष पेरलं जात आहे। संसद एका बाजूला संविधान ठेवायचं म्हणत असताना संविधानाचं जनतेने जनतेकडून जनतेसाठी चालवलेलं राज्य म्हणत असताना विरोधी पक्षांनी मात्र एकदम लबाड लाडगड ढोंग करताय ही भूमिका जर घेणार असतील तर त्यांना जा विचारण्याची वेळ आलेली आहे। आणि ही जर जा विचारणार नसाल तर ही प्रवृत्ती घातक आहे। हला विरोध म्हणून बोला, आपला माणूस, आपला म्हणजे भारतीय माणूस मानायला पाहिजे, आपला म्हणजे साळी माळी कोळी केली लिंगायत मागासवर्गीय, मागासवर्गीयामध्ये मार मांग अशा अशा संकुचित 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 करत असताना हा देश कुणाचा, ही प्रवृत्ती घातक आहे। एका बाजूला शेतकऱ्याला एका कुटुंबात जवळजवळ 3 नावानं 7-12 असतील तर 12-6 हजार केंद्राचे, 6 हजार राज्याचे, म्हणजे 12-12 चौक 48 हजार रुपये जर एका घरात 8-10 लोकांचं कुटुंब असेल जरी येणार असतील, मोफत अन्नधान्य मिळणार असेल, माणसाला काम नाही म्हणत असताना मजूर मिळत नसतील आणि एकीकडं शिक्षण पद्धती ही विचित्र होत असताना हे घातक आहे। आम्ही पाहतो चांगले चांगले नेते ज्यांचं अख्खं आयुष्य या पूर्ण राजकारणामध्ये नगरसेवक आमदार खासदार ते म्हणतात गाडी आहे की नाही, व्यवस्था आहे की नाही, कार्यकर्त्याचं जेवण आहे की नाही, म्हणजे
मेलेल्या मड्यावरच लोणी खाव अशा पद्धतीनं लोकशाहीतील उमेदवाराला तो भाजपचा आहे का काँग्रेसचा आहे, तो काँग्रेसचा आहे का आणखीन कुठला आहे, आणि दिसला माणूस की आडवा आणि जिरवा ही अत्यंत प्रवृत्ती घातक आहे. मला राहून राहून वाटत की हे दलबदलू आयाराम गयाराम वाढत असताना ही जशी प्रवृत्ती घातक आहे त्याच पद्धतीनं जाती जातीचं विष पेरलं जात आहे. कालपर्यंत आपण भाऊ भाऊ म्हणत असताना, आपण चिनी हिंदी भाई भाई म्हणत असताना, आपण लिंगायत वेगळे, मराठा वेगळे, रेड्डी वेगळे, नंतर वंजारी वेगळे कुठं नेऊन ठेवलाय या सगळ्या जनतेनं. मी म्हणतो याला जनता जबाबदार आहे, कारण लोकप्रतिनिधी तुमच्या मोर्चात मराठा समाजाचा मोर्चा असेल, मुस्लिम समाजाचा मोर्चा असेल, लिंगायत समाजाचा मोर्चा असेल, सगळ्याच जातीचे सगळेच लोक यामध्ये सगळे नेते सहभागी होतात. आणि मला असं वाटतं ही प्रवृत्ती घातक आहे, कारण यावेळा कोण ना कुणाला कुणाला तरी निवडून देणार आहात. आणि ही निवडणूक वार्डाची नाही, ही निवडणूक नगरपालिकेची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही, ही निवडणूक राष्ट्राची आहे. राष्ट्राचा पंतप्रधान कसा असावा, राष्ट्राचा विकास कसा व्हावा, राष्ट्रातील ज्या परराष्ट्र धोरण कसं असावं, यापेक्षा जर आपण हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा खरं म्हणजे संसदेप्रमाणे संविधानाप्रमाणे हे आम्हाला म्हणता येते का? वारंवार घटना दुरुस्ती झाल्या असताना म्हणजे टोह करायचा, आणि टोह करत असताना मला या ठिकाणी एक चित्राचं गोष्ट आठवती. चित्र असतात, एक मालक असं बाजारात चित्र विकत असतो, एक चित्र वेगळं असतं आणि बाकी 15 चित्र वेगळे असतात. ते म्हणतात हे आहे 1000 रुपयाला, हे आहे 200 रुपयाला. ते म्हणते 200 रुपयाचं आम्हाला नको, ते 1000चं द्या. नाही म्हणजे मी त्या 1000चे चित्र देणार नाही, कारण ते आरडून 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 चित्र गोळा करतंय, त्याला आम्ही पकडतो आणि मधी टाकतो. नेमका अशाच प्रकारची अवस्था माझ्यासह प्रसार माध्यमाची, सोशल मीडियाची, नंतर फेसबुकची ही होत चाललेली आहे. आणि अहम ब्रह्मास्मी, मला वाटतं मी फार श्रेष्ठ आहे. एक मोबाईल मिळाला की मी समजतोय मी फार मोठा युट्यूबर झालो. आणि आम्ही वाटेल ते संसदेच्या वाक्या वाक्याला मुर्दा पाडायचं पाप जर आम्ही करणार असोत तर ही प्रवृत्ती घातक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आर्थिक दृष्ट्या दुर्बलाला आरक्षण मिळालं पाहिजे, मुस्लिम बांधवालाही देशात सुरक्षितता पाहिजे. पण हम तुमको वोट नाही देंगे. आपण ज्या विषयासाठी राम मंदिरासाठी शेकडो लोकांचे मुर्दे पडले, हजारो लाखो लोक पायी चरत गेले, आणि ते राम मंदिर झाल्यानंतर जर तुम्ही पुन्हा विचारणार असाल की आमचा अमक्या प्रश्नाचं कसा, कुणीही उद्या विकास करणार नाही. राष्ट्रीय महामार्गाचं जाळं झालं, रेल्वेचं जाळं झालं, औषधी विकास करायचा आहे का विनाश करायचा आहे? विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे म्हणत असताना दुर्दैवानं आम्ही विनाशाच्या दिशेनं जात आहोत. आपण कायम बरोबर राहायचं, गुत्ते घ्यायचे, कामं करून घ्यायचे, आमच्या समाज मंदिराला पैसे द्या म्हणायचं, गटरेला पैसे द्या म्हणायचं, आणि पुन्हा म्हणायचं तुम्ही काय तुमच्या बापाच्या घरचे दिले का? अहो ही प्रवृत्ती, जी प्रवृत्ती मोहम्मद तुगलकासारखा लातूरमध्ये वल्लाच्या नावानं असलेला रस्ता स्वर्गीय विलासरावजी देशमुख मार्ग, त्या रस्त्यावर किती मुर्दे पडले, ते रस्ते कशा पद्धतीनं पुन्हा पुन्हा केले जात आहे, फक्त पैशाच्या जोरावर जर तुकडे टाकून ओरडणाऱ्या चित्राला गोळा करून जर सगळे चित्र घेऊन ते चित्र कापायचं पाप करणार असेल तर ही प्रवृत्ती देशाच्या एकात्मतेला तडा निर्माण करणारी आहे. म्हणून जागे व्हा, मतदानाचा हक्क बजवा, घराघरापर्यंत, मित्रापर्यंत, भावापर्यंत, सगळ्यापर्यंत राष्ट्रासाठी हे मतदान आहे, पंतप्रधान पदासाठी हे मतदान आहे, देशाचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी हे मतदान आहे. या ठिकाणी समता, बंधुत्व, न्याय या त्रिसूत्रीवर आधारित आम्हाला व्यवस्था करण्यासाठी आहे. संविधानामध्ये वारंवार वारंवार दुरुस्त्या झाल्या, पण जेव्हा चित्तर प्रवृत्ती आरडून आरडून संविधान बदलणार, संविधान बदलणार, चिर 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 चिरकतात, आणि ही प्रवृत्ती घातक आहे. म्हणून तुम्ही विज्ञ असाल, तुम्ही पत्रकार असाल, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही इंजिनियर असाल, डॉक्टरला डॉक्टरचं संरक्षण पाहिजे,
पत्रकाराला पत्रकाराचं संरक्षण पाहिजे म्हणत असताना माणसाचं संरक्षण माणूस करणार का नाही? एखादा डॉक्टर जर किडनी करोनाच्या काळात पेशंट आणणाऱ्याकडून 25,000 आणि बोगस रिपोर्ट देणाऱ्याकडून 25,000 घेणार असेल आणि त्याच्या प्रवृत्तीसाठी डॉक्टर सगळे जाणार असेल तर ही प्रवृत्ती घातक आहे. डॉक्टरनी डॉक्टरचा व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, इमानदारी तुम्हाला करावा. कुणाचा तरी घरघरी पक्षाचं काम नाही, सामाजिक काम नाही. नाव शिवाजी आहे, आडनाव काळगे आहे, वडील साहेब चांगले लढवय आहेत, याचा फायदा शून्य कॉन्ट्रीब्युशन असणाऱ्याला तुम्ही मत देणार का? ही खरी प्रवृत्ती घातक आहे. म्हणून देशाच्या एकात्मतेला भारत महासत्ता होण्यासाठी, खऱ्या अर्थानं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी, जलसिंचनाच्या सुविधा आणि जे सरकार येणार आहे त्या सरकारला साथ देण्यासाठी आपल्याला मतदान करावं लागणार आहे. तुम्ही लातूरच्या आहात, नांदेडच्या आहात, हिंगोलीच्या आहात, आम्ही म्हणायचं प्रतापराव पाटील चिखलीकर खूप लोकांना भेटतात आणि त्यांनी भेटणाऱ्यावर बी जर त्यांच्या गाडीवर दगडफेक होणार असेल आणि तीच अवस्था काल कुठे होणार होतात. म्हणून जर तुम्ही संगारेडा विचारणार असाल, संभाजीराव पाटील भिंगरीसारखं फिरणारे असताना हमसे जो टकरायगा म्हणून म्हणा असाल की ही शेवटी राजकीय नेते हे माणसं असतात. म्हणून माणसं हे माणसासारखं वागायला पाहिजे. निश्चित आरक्षण असलं पाहिजे. आम्ही आरक्षणाचे विरोधक नाहीत, पण मुनेराम बगलमेच्छुरी या प्रवृत्तीपासून देशाला खरा धोका आहे. आम्ही खूप 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 छोटे होत चाललो. एका संघटनेच्या वाटण्यासाठी 10 संघटना होतात. नक्की जरंगे पाटलाचं काम हे अभिनंदनीय आहे. आम्हाला त्याच वेळेस आबासाहेब पाटील ज्यांचा भव्य, अण्णासाहेब पाटील भव्य दिव्य मोर्चा निघाला होता आणि त्यांना स्वतः शेवटी या लोकाला मी काय सांगू म्हणून स्वतः गोळी मारून घ्यावी लागली. म्हणून देश जगला तर कोण मरेल आणि देश मेला तर कोण जगेल. म्हणून देशाच्या जगण्यासाठी खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी जे एकही दिवस सुट्टी न घेता इकडं लोकसंकटात असताना फॉरेनला जाऊन मजा करणाऱ्या माणसाच्या गॅरंटीवर तुम्ही मत देणार आहात का? साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे. राहुल गांधी अपघातानं काल लातूरात मुक्काम केले कारण लातूरच्या विमानतळावर रात्री उड्डाण घ्यायची सोय माहीत नाही का? नाही माहीत नाही. अशा प्रकारच्या प्रवृत्तीला तुम्ही साथ देणार का? म्हणून सावधान, अधिकात अधिक मताचा टक्का वाढवा. जातीचा विचार करू नका, धर्माचा विचार करू नका, गल्लीचा विचार करू नका, वैयक्तिक खेळेदावे काढू नका. 4 वर्ष 11 महिने जे भेटत नाहीत, बोलत नाहीत, काम करत नाहीत आणि अडवाणी जिरवा करतात. वृत्तपत्र लोकशाहीच्या नरडीला पाप लावायचं व गोळा धान्याचं पाप करतात, त्या पापी प्रवृत्तीला खेचण्याची वेळ आली आहे. देश एक संघ ठेवायचा असेल तर ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. म्हणून विचार करा आणि गांभीर्यानं अधिकात अधिक मताचा टक्का वाढवा आणि या प्रवृत्तीपासून सावध रहा. ही प्रवृत्ती सगळ्यालाच घातक ठरू शकते. एवढं बोलून मी थांबतो. मित्र हो, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. कॉमेंट करत असताना भादोत्री कॉमेंट करू नका. अत्यंत शांततेनं संयमानं आणि कोणी माईचा लाल म्हणू शकत नाही की हे असंच आहे तसंच आहे. तुम्ही रिकाम तिकडे काही मंडळी जर चुकीच्या पद्धतीनं देशाच्या एकात्मतेला आव्हान निर्माण करणार असतील तर ते मात्र घातक आहे. तर पुन्हा एकदा विनंती करतो, मताचा टक्का वाढला पाहिजे. बोट ठेवण्याची योग्य लाज वाटते. शासन 1000 होल्डिंग खर्च करतात, करोडो रुपये घेऊन बोट ठेवायची जागा. अरे लाजा वाटल्या पाहिजे. कोण सिलेक्ट करतायत असल्या? ही प्रवृत्ती घातक आहे. मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.